नमस्कार, वेलकम इन फ्यूचर एजुकेशन। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित शांता शेळके मराठी शाळा नंबर 135 आसपास नगर लिंबायत सूरत आपले हार्दिक स्वागत करीत आहे। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न तिसरा पाहतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अपूर्णांकांच्या पूर्णांकाशी भागाकार पाहायचा आहे। अपूर्णांकचा भागाकार कोणासोबत? पूर्णांकासोबत। तर कशा पद्धतीने करतात याच्या अगोदर आपण शिकलेत, तरी आपण पाहून घेऊ। चला, पहिल्यामध्ये पहिली संख्या जशी त्या तशी, बरोबर। आता भागाकार येथे काय करायचं? गुणाकार। दोनाचा व्यस्त छेद मध्ये एक असतो, बरोबर। तर तो आपल्याला या ठिकाणी दिलेला नसतो, पण आपण समजायचा या ठिकाणी एक असतो, बरोबर। हा एक कुठे जाईल? वरती। दोन कुठे जाईल? खालती। म्हणजे हा झाला पूर्णांकाचा व्यस्त, म्हणजे एक वरती दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा व्यस्त बनतो। समोरासमोर गुणाकार करायचा, सात एक सात, तीन दुने सहा, बरोबर। याप्रमाणे याच आपण उत्तर शोधू शकतो। त्याच्यानंतर आता या ठिकाणी चार नवमांश भागाकार येतं, काय करायचं? गुणाकार। पाचाचा व्यस्त काय झाला? एक पंचमांश। समोरासमोर गुणाकार, चार एक चार, नवा पाचे पंचेचाळीस। अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो। नंतर पहिली संख्या जशी त्या तशी, भागाकार हे तो गुणाकार, एक वरती सात खालती, बरोबर। तर याप्रमाणे आता समोरासमोर गुणाकार करू, सहा एक सहा, नंतर तीन साते एक्क्याण्णव। मग याप्रमाणे समोरासमोर गुणाकार भागाकार होत असेल तर आपण भागाकार करायचा। भाग जातो एका पाहून घ्यायचं, कुठे जात नाही तर डायरेक्ट आपण काय करायचा? गुणाकार। आता या ठिकाणी आपल्याला मिश्र अपूर्णांक देऊन दिलाय, बरोबर। काय दिलंय? मिश्र अपूर्णांक। आता मिश्र अपूर्णांक मध्ये आपण त्याला अशुद्ध अपूर्णांकात रूपांतर करायचं, आपल्याला माहिती आहे। तीनाच्या पाढ्या चारापर्यंत, तीन चौक बारा, बाराने एक तेरा, तेरा तृतीयांश। भागाकार येतं काय करायचं? गुणाकार, एक वरती तीन खालती, बरोबर। याच्या छेद मध्ये एक असतो, आपल्याला माहिती। आता या ठिकाणी भाग जातोय का? नाही। मग समोरासमोर गुणाकार, तेरा एक तेरा, तीन त्रिक नऊ। याच आपल्याला दिसतंय की मोठी संख्येवरती, तर आपण अजून एक स्टेप केली तरी चालेल। मग या ठिकाणी तीन दुने दे त्री सहा, सहा आणि एक सात, सात द्वितीयांश। भागाकार येतं काय करायचा? गुणाकार। आणि चार दिला आपल्याला, तर एक वरती छेद मध्ये चार खालती। भाग जातोय का कोणत्याही प्रकारचा? नाही। मग गुणाकार करू, सात एक सात, बे चौक आठ। शुद्ध अपूर्णांक भेटतो, तर शुद्ध अपूर्णांक भेटल्यानंतर आपण कोणतीही स्टेप करत नाही। आपल्याला पुस्तकाची स्टेप, पुस्तकाचं उत्तर सांगितलंय, म्हणून आपण जे अशुद्ध अपूर्णांक भेटते आपल्याला, बरोबर, हे अशुद्ध अपूर्णांक जे आहे ते एवढं नाही, तर आपण अजून वाढवलं असं मिश्र अपूर्णांकात केलं असतं। आता शेवटचं उदाहरण पाहून घेऊ। सातच्या पाडा चारापर्यंत, सात चौक अठ्ठावीस, मध्ये तीन मिळवायचे, एकोणतीस तीस एकतीस, एकतीस सप्तमांश। भागाकार येतो गुणाकार, साताचा व्यस्त एक सप्तमांश, बरोबर। समोरासमोर गुणाकार, एकतीस एक एकतीस, सातू सातू एकोणपन्नास। याप्रमाणे आपण हे उदाहरण करायचंय। आता याच्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहू, पण त्याच्या अगोदर हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये। तर आता आपण चौथा प्रश्न समजणार आहे। चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय पहा, शोधा। तर या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला अपूर्णांकांच्या अपूर्णांकाशी भागाकार, बरोबर। अपूर्ण याच्या अगोदर पाहिलं आपण अपूर्णांकाचा पूर्णांकाशी भागाकार, आता अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी भागाकार। तर त्याच प्रकारचा नियम आहे, पहिली संख्या जशी त्या तशी। भागाकार येतं काय करायचा? गुणाकार। आणि दिलेली संख्येची व्यक्त करायची,
म्हणजे दोन वरती एक खालती, बरोबर? म्हणजे व्यस्त म्हणजे आपण दोनच लिहू शकतो, परंतु एक लिहिलं तर काही हरकत नाही. मग समोरासमोर गुणाकार, दोन गुणीला दोन, पाच गुणीला एक, बे दुने चार, पाच एक पाच. याप्रमाणे एकदम सोपं आहे. भाग जात असेल तर भाग द्यायचा, नाही तर काही गरज नाही आहे, बरोबर? पहिली संख्या जशीची आहे तशी भागाकार, इथं काय करायचा? गुणाकार. या संख्येची व्यस्त, व्यस्त म्हणजे उलट, खालची संख्या वर, वरची संख्या खालती, बरोबर? तीन वरती दोन खालती. आता समोरासमोर गुणाकार, तीन चार गुणीला तीन, नऊ गुणीला दोन. पाहिजे भाग जातोय का? हो. दोन आणि दोन आणि चार एकाच पाडीत येतात, भाग देऊ. बेक बे, बे दुने चार, मग गुणाकार बे त्रिक सहा, नवा एक नऊ. वापस या ठिकाणी भाग जातोय बा, यांचा भाग गेला. आता याचा पण भाग जातोय, तीन आणि नऊ एकाच पाड्यामध्ये येत आहेत, बरोबर? मग तीन एक तीन, तीन त्रिक नऊ, मग काय उरला वरती? दोन, बे एक बे, आणि इथं काय उरला? तीन एक तीन, बरोबर? एवढं थोडं लक्षात घ्या की भाग कशा पद्धतीने जातोय. आपण पुन्हा समजूया, लक्षात घ्या. भाग देत असताना या ठिकाणी समोरासमोर गुणाकार, चार गुणीला तीन, नऊ गुणीला दोन. मग पाहायचं कोणती संख्या एकाच पाड्यामध्ये येतो? चार आणि दोन एकाच पाड्यामध्ये. मग बोलायचं बे एक बे, बे दुने चार, नंतर तीन एक तीन, तीन त्रिक नऊ. वरती उरला दो बे एक बे, खालती उरला तीन एक तीन, बरोबर? याप्रमाणे इथं पण पहिली संख्या जशीच्या तशी, सुरुवातीची संख्या जी दिली असेल ती जशीच्या तशी. भागाकार आहे तर काय करायचा? गुणाकार. सात वरती आठ खालती, आपण डायरेक्ट पण करू शकतो. ह्या वरच्या संख्या, ही खालची संख्या, सात गेला सात गेला, काय उरला? तीन अष्टांश. डायरेक्ट पण तुम्ही याप्रमाणे करू शकता किंवा एक स्टेप वाढून सुद्धा करू शकता. आता इथं दिलेले मिश्र अपूर्णांक, कधीही मिश्र अपूर्णांक दिलंय मला तुम्ही म्हणाल सर पहिली संख्या जशी तशी, पण पाहून घ्या हे मिश्र अपूर्णांक आहे, बरोबर? याचा त्याला अशुद्ध अपूर्णांकात रूपांतर करू. तीन दोन्ही सहा, सहा आणि एक सात, सात तृतीयांश. आता भागाकार हे काय करायचं? गुणाकार. खालची संख्या वर, वरची संख्या खालती. व्यस्त केली आपण. आता व्यस्त केल्यानंतर समोरासमोर गुणाकार डायरेक्ट करू शकतात. पाची साते पस्तीस, किंवा साता पाचा पस्तीस, तीन त्रिक नऊ. याप्रमाणे इथं सुद्धा मिश्र अपूर्णांक आहे त्याच पद्धतीचं. बे त्रिक सहा, सहा आणि एक सात, सात द्वितीयांश. भागाकार येतं काय करायचं? गुणाकार. तीन अष्टांश भागाकार केल्यानंतर गुणाकार, मग गुणाकार केल्यानंतर दिलेली संख्या व्यस्त. भाग जात आहे का? नाही. सात त्रिक एकवीस, बे आठी सोळा. याप्रमाणे अशा पद्धतीचं या ठिकाणी समोरासमोर गुणाकारची स्टेप केली नाही केली तरी काही हरकत नाही, परंतु उदाहरण गुणाकार असेल तर समोरासमोर करेल. चला आता पहिली संख्या अपूर्णांक आहे जशीच्या तशी, भागाकाराचा पण जसे तसा, कारण की मिश्र अपूर्णांक दिलाय. बे एक बे, दोन आणि एक तीन, तीन द्वितीयांश. पहिली संख्या जशीच्या तशी, भागाकार आहे तर काय करायचा? आता गुणाकार. दोन वरती तीन खालती, समोरासमोर गुणाकार. बे दुने चार, पाच त्रिक पंधरा. आता दोघं मिश्र अपूर्णांक आहे म्हणून एक स्टेप वाढवावे लागेल आपल्याला. मग आपण पहिल्या अपूर्णांकात रूपांतर करू. पाच त्रिक पंधरा, पंधरा आणि एक सोळा, पंचमांश. भागाकार तीन एक तीन, तीन चार आणि पाच, पाच तृतीयांश, बरोबर? याप्रमाणे तुम्हाला यायला पाहिजे तीन एक तीन, तीन मध्ये दोन मिळवला पाच, आणि तीन खालचा जशाचा तसा. आता पुढची स्टेप, पहिली संख्या जशीच्या तशी, भागाकार येतो गुणाकार, खालची संख्या वर, वरची संख्या खालती. भाग जातोय का? नाही. मग गुणाकार करू. प्रोडक्शन बत्तीस अठ्ठेचाळीस, पाचा पाचा पंचवीस,
पुढचं डोकं पाहून घ्या. मिश्र अपूर्णांक आहे, साध्या अपूर्णांकात म्हणजे अशुद्ध अपूर्णांकात रूपांतर करू. पाच दुने दहा, दहा ने एक अकरा, अकरा पंचमांश भागाकार. पाच एक पाच, पाच आणि एक सहा, सहा पंचमांश. पहिली संख्या जशीच्या तशी भागाकार येतो गुणाकार. पाच वरती, सहा खालती, बरोबर. या वरच्या संख्या, या खालची संख्या. पाच गेला, पाच गेला, काय उरलं? अकरा. वरती अकरा उरला, अकरा आणि खालती सहा. याप्रमाणे आपल्याला हे जो शेवटचा प्रश्न दिला होता ते आपण सोडवलं. तर तुम्ही याला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आभार.